कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। नेहमीप्रमाणे नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथे तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, सरकारी नोकरी करू इच्छित असाल, तर हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला जर इथे नोकरीची आवश्यकता नसेल किंवा या दिलेल्या पदांसाठी तुम्ही एलिजिबल नसाल, तर हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा, कारण की एखाद्या नोकरी शोधणाऱ्या व्यक्तीला त्यामुळे नक्कीच मदत होऊ शकते। तर संपूर्ण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, जसं की कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, त्यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, अर्ज कशा पद्धतीने करायची, यासाठी परीक्षा होणार आहे का थेट मुलाखतीद्वारे भरती होणार आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली आहे, जेणेकरून या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून एखादी महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होऊ शकते। तर चला ह्या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण आता इथे सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती बघणार आहोत, इथे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ही भरती आहे। BMC मध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे, कायमस्वरूपी नोकरीची तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे। तर ही पूर्ण जाहिरात आहे, ऑफिशियल वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याद्वारे सुद्धा पूर्ण माहिती बघायला मिळेल। तसंच ही जी जाहिरात आहे त्याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा बघायला मिळेल। तर कोणत्या पदांसाठी माहिती ही सविस्तर आपण बघणार आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल आणि असे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ ज्यामध्ये राज्य सरकार अंतर्गत नोकरी, केंद्र सरकार अंतर्गत नोकरी, आरोग्य विभाग भरती, सैन्य भरती, MPSC, UPSC अंतर्गत भरती हे जर तुम्हाला बघायचे असतील, तसंच यासाठी ज्या काही सरकारी परीक्षा होतात त्या संबंधीचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायचे असतील, तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि न चुकता नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नवीन जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल सगळ्यात आधी तुम्हाला इथे बघायला मिळेल। तर चला आपण आता ही जाहिरात सविस्तरपणे बघूया। मित्रांनो, ही जाहिरात इथे निघालेली आहे ही आहे MPSC अंतर्गत, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत ही भरती आहे, आणि मेन म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिके यांच्या आस्थापनेवर ही भरती आहे। सहाय्यक आरोग्य अधिकारी महानगरपालिका सेवा बृहन्मुंबई महानगरपालिका गट अ या संवर्गातील पदांकरता ही भरती आहे, आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत। कायमस्वरूपी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे, कंत्राटी भरती नाही आहे, त्याच्यामुळे नक्कीच या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या। एकूण पदसंख्या 7 इथे हे पदसंख्या आहे। तर कॅटेगरी वाईज सुद्धा इथे पोस्ट दिलेले आहे, तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार इथे अप्लाय करू शकता। आरक्षणासंबंधी सुद्धा सगळी माहिती आहे। आपण आता महत्त्वाचं याच्यातले बघूया की याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा इथे पहिला पॉईंट येतो, वेतन श्रेणी तुम्हाला इथे मिळणार आहे 67,700 पासून 2,08,000 इथे तुम्हाला वेतन ह्यासाठी मिळणार आहे। त्यानंतर यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे, किमान तुमच्यासाठी वयोमर्यादा इथे 18 वर्ष असणार आहे। ओपन कॅटेगरी अ राखीव वर्गासाठी 40 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 45 वर्ष इथे वयोमर्यादा असणार आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता आणि अनुभव काय लागणार आहे, महत्त्वाचा हा मुद्दा आहे की तुम्हाला काय शैक्षणिक अर्हता यासाठी लागणार आहे। तर ह्या ज्या पोस्ट आहे याच्यासाठी तुमची वैधानिक विद्यापीठाची औषधशास्त्र शल्यचिकित्साशास्त्रातील पदवी MBBS लागणार आहे, आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रतिबंधक आणि सामाजिक औषधशास्त्रातील पदव्युत्तर पदवी MD PSM लागणार आहे, किंवा हे लागेल किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची सार्वजनिक आरोग्य विभागातील पदविका DPH ज्याला बोलतात, किंवा अजून एक दिलेला आहे मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्था सार्वजनिक आरोग्य विभागमधील पदव्युत्तर पदवी MPH धारण करणारा असावा। ह्यापैकी कोणताही शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे अनुभवसुद्धा लागणार आहे। उपरोक्त अर्हता धारण केल्यानंतर, म्हणजे ही जी शैक्षणिक अर्हता आहे ही शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर शासनाच्या आरोग्य प्रशासनामधील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यामधील पदावरील 5 वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव धारण करणे आवश्यक आहे। सो एज्युकेशन क्वालिफिकेशन बरोबर एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला यासाठी कंपल्सरी आहे। तर ही शैक्षणिक अर्हता अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच या पदांसाठी अप्लाय करू शकता। शैक्षणिक अर्हता तुमचा कोणती दिनांक आहे, ज्या दिवशी इथे अंतिम दिनांक असणार आहे अर्ज सादर करण्याचा,
त्या दिवशी तुमची ही शैक्षणिक अर्हता धारी ग्राह्य धरली जाणार आहे. सो कधी दिनांक आहे ती सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. नंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे, यामध्ये तुमची जी शैक्षणिक अर्हता अनुभव ही जर तुम्ही धारण केली म्हणून तुम्हाला इथे मुलाखतीला बोलवण्यात येईल असं नाही, तर इथे अर्ज किती येतात त्यानुसार इथे ठरवण्यात येईल. तर जास्त प्रमाणात जर अर्ज आले तर इथे तुमची चाळणी परीक्षा होऊ शकते आणि त्याद्वारे तुम्हाला इथे मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करून जे चाळणी परीक्षेत इथे क्वालिफाय होतील त्यांना इथे मुलाखतीला बोलवण्यात येणार आहे. सो चाळणी परीक्षा होणार की नाही हे अजून कन्फर्म नाही आहे. जर त्यांचं कन्फर्म झालं तर तुम्हाला ह्याच वेबसाईटवरती, ऑफिशियल वेबसाईटवरती सगळे डिटेल इथे बघायला मिळतील. अर्ज कसे सादर करायचे, ऑनलाईन पद्धतीनेच यासाठी अर्ज करायचे आहे, दुसऱ्या कोणत्याही मार्गाने तुम्हाला अर्ज करता येणार नाही. आणि यासाठी तुम्हाला इथे MPSC प्रोफाईल क्रिएट करावं लागतं नवीन अर्ज करायचे असतील तर. तुम्ही जर पहिल्यांदाच इथे अर्ज करत असाल, तुमचं प्रोफाईल नसेल, तर MPSC प्रोफाईल कसं क्रिएट करायचं ह्याचा सेपरेट व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे, तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला इथे आय बटनमध्ये देते. तसंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा इथे लिंक दिलेली आहे, त्याद्वारे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर काय काय डॉक्युमेंट तुम्हाला ह्यासाठी लागणार आहेत ते बघा. सगळे इथे महत्त्वाचे डॉक्युमेंट दिलेले आहे, त्याची साईजसुद्धा दिलेली आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथे प्रोफाईल क्रिएट करताना अपलोड करावे लागतात. सो हे बघा, ऑनलाईन तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार तेव्हा इथे हे अपलोड करावे लागतात. ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल, त्याद्वारे सुद्धा तुम्ही इथे ऑनलाईन अप्लाय करू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे इथे दिनांक, कधीपासून तुम्ही अर्ज सादर इथे करू शकणार आहात बघा. तर 21 मार्चपासून तुमचे हे अर्ज चालू होतील, म्हणजे उद्यापासून तुम्हाला हे अर्ज भरता येतील. ते 10 एप्रिल इथे शेवटची तारीख असणार आहे अर्ज सादर करण्याची. ह्यासाठी तुम्हाला फी पे करायची आहे. ओपन कॅटेगरीसाठी इथे 719 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयसाठी इथे 449 रुपये इथे फी तुम्हाला पेड करायची आहे, जी तुम्ही ऑनलाईन मोडद्वारे इथे करू शकता. सो ऑफिशियल तुम्ही जे आहे त्याच्यानंतर इथे पेमेंट कसं करायचं त्याची सगळी माहिती या PDF दिलेली आहे. सो PDF जी आहे लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पूर्ण PDF डिटेलमध्ये बघायला मिळेल. तिथे जाऊन सगळी PDF आधी नीट वाचा आणि त्यानंतरच इथे दिलेल्या पदांसाठी अप्लाय करा. सो BMC अंतर्गत ही वॅकन्सी आहे, खूप छान ही सुवर्णसंधी आहे, तर नक्कीच तुम्ही या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या. जे जे इलिजिबल आहेत यासाठी आणि जे सरकारी नोकरी करू इच्छितता या सगळ्यांनी ह्या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या. अर्ज करताना काही अडचणी येत असतील, काही प्रश्न असतील, तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. संपूर्ण जी काही माहिती आहे ती तुम्हाला वेबसाईट इथे व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे, त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओमुळे खरंच तुम्हाला इथे नोकरी मिळवण्यामध्ये जर मदत होत असेल, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. कारण की बऱ्याच जणांना इथे नोकरीची आवश्यकता असते, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही आठवणीने व्हिडिओला शेअर करा. आणि या पदांसाठी तुम्ही इलिजिबल नसाल तर आपल्या चॅनलवरती बरेच नोकरीविषयक व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून नक्कीच तुम्हाला नोकरी मिळवण्यामध्ये मदत होऊ शकते. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.